देशाच्या लोकसभेचा जो निकाल लागला आहे तो निकाल महाविकास आघाडीला आल्हाददायक आहे आणि त्याचबरोबर इंडिया अलायन्सला सुद्धा आल्हाददायक आहे आणि आपल्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. सर, कशा पद्धतीने बघताय कारण की जो पूर्ण प्रचार झाला, 400 पारचा नारा दिला गेला आणि जो निकाल आलेला आहे तो मात्र इंडिया अलायन्ससाठी महत्वाचा ठरतोय. एकंदरीत देशातला निकाल पाहिला तर आमची निराशा झालेली आहे. आम्हाला तिथे 295 आकडा आम्ही ग्रहीत धरला होता आमच्या आघाडीकरता, तिथं आम्ही पोहोचू शकलो आणि त्यामुळं कदाचित भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळं त्यांना सरकार स्थापन करायचं निमंत्रण मिळू शकेल. परंतु त्यांची 272 यादी पूर्ण होईल का नाही याबद्दल शंका आहे. परंतु एक निश्चित आहे की हा नरेंद्र मोदी यांचा नैतिक पराभव आहे. गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये 2014 आणि 2019 भारतीय जनता पक्षाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालं होतं. 272 जास्त त्यांचे खासदार निवडून आले होते, पण यावेळेला त्यांना 272 आकडा स्वबळावर गाठता आलेला नाही. त्यांचा आकडा मला वाटतो 240 काहीतरी आसपास आहे. त्यामुळं 370 पार भाजपला जाण्याची घोषणा झाली होती. तर त्यांचा हा प्रचंड मोठा नैतिक पराभव आहे. तो मी नरेंद्र मोदींचा स्वतःचा नैतिक पराभव मानतो. अर्थात सर्वात मोठा पक्ष असल्यामुळं राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करायचं निमंत्रण देतील, परंतु ते निमंत्रण देण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष कुणाला नेता निवडतोय हा एक याचं एक प्रश्नचिन्ह आहे. कारण नरेंद्र मोदींनी स्वतः नियम केला होता की 75 नंतर कुणालाही मोठी जबाबदारी देता येणार नाही. पुढच्या वर्षी नरेंद्र मोदी 75 होणार आहेत, तर त्यामुळं वर्षभराकरता त्यांना नेतृत्व द्यायचं का आत्ताच नेतृत्व बदल करायचा हा निर्णय भारतीय जनता पक्षाला घ्यावा लागेल. आता ते काय निर्णय घेतील त्यांच्या अंतर्गत हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक पर्यायी सरकार स्थापन करायचा प्रयत्नही इंडिया आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. उद्या इंडिया आघाडीनं दिल्लीला आपली बैठक बोलवलेली आहे. काही मोठे जे मित्रपक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष असेल तेलुगू देसम किंवा नितीश कुमार यांचा पक्ष असेल, तर त्यांना निमंत्रण देता येऊ शकतं. पण त्या बैठकीमध्ये काय ठरेल मी आता इथून सांगणार नाही. परंतु शेवटी संसदीय लोकशाहीमध्ये आपल्या पक्षाची धोरणं राबवायची असेल तर सत्ता मिळवावी लागते आणि ती सत्ता मिळवताना समविचारी लोकांना बरोबर घेण्याचा प्रयत्न हा होतो. महाराष्ट्रात आपण याच विचारानं 2019 महाविकास आघाडीची स्थापना केली होती. तर आता पुढं काय घडतंय ते एकतर अंतिम निकाल आल्यानंतर किती अंतर आहे इंडिया आघाडीमध्ये आणि एनडीएमध्ये हे स्पष्ट होईल. भारतीय जनता पक्ष कोणाला नेता निवडतोय का मोदीच नेता नेतृत्व सोडणार नाहीत तेही आपल्याला पाहावं लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंडिया आघाडीचे नेते काही इतर मित्रपक्षांना निमंत्रण देतील का आणि ते निमंत्रण स्वीकारलं जाईल का नाही हे पाहावं लागेल. आपण तर बघितलं तर जो आकडा होता, कारण की 303 जवळपास भाजपचे खासदार होते. महाराष्ट्रात सुद्धा जे चित्र आहे, तुम्ही स्वतः म्हणाले होते की महाविकास आघाडीला जवळपास 30 जास्त जागा येऊ शकतात. मला वाटतं महाविकास आघाडीला मला वाटतं 32 जागाची आम्ही कल्पना केली होती, तेवढ्या जागा येताना दिसत आहेत. मग काही आमचे मित्र कोणी अपेक्षा असतील तर ते कदाचित आमच्या महाविकास आघाडी बरोबर राहतील. तर त्यामुळे अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्ष हा कमी जास्त प्रमाणामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्या येतोय. भाजपची आणि काँग्रेसची टक्कर आहे. 12-12, 11-12 असा आकडा दिसतोय. परंतु काँग्रेसचा परफॉर्मन्स आमच्या अपेक्षेप्रमाणे जरी नसलं तरी इतर पक्षांच्या पेक्षा चांगला आहे. आम्हाला लोकांनी आशीर्वाद दिलेले. आम्ही या निवडणुकीत फक्त लोकांचे 5 जे प्रश्न होते त्यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार आणि संविधान या 5 प्रश्नावरच आम्ही निवडणूक लढवली. मोदींनी मात्र ही निवडणूक त्याचं धार्मिक ध्रुवीकरण करून मुस्लिम द्वेषाचं भाषण करून अल्पसंख्याकांना दूर ढकलायचा प्रयत्न करून हिंदूंचे मतं वाढतील अशा प्रकारे अत्यंत घाणेरडं राजकारण केलं आणि लोकांनी त्याला त्यांची शिक्षा दिलेली आहे. मला वाटतं हा नैतिक पराभवचा स्वीकार करून नरेंद्र मोदींनी भारतीय पक्षाच्या नेतृत्वापासून स्वतःहून दूर झालं पाहिजे. एक दुसरा शेवटचा प्रश्न आहे, कारण की ज्या पद्धतीनं आता लोकसभेला निकाल लागलेला आहे, विधानसभेला अशाच पद्धतीचं चित्र तुम्हाला जाणवतंय का?
आता हे बघा 32-16 किंवा 33-15 असं जर काही झालं तर याचं प्रतिबिंब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चितच दिसेल. आम्ही विधानसभेला अशाच प्रकारे महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाने एकत्र घेऊन पुढे जाऊ. आणि त्यामुळं उलट काय होतं की आपण देशात चित्र पाहिलेलं आहे की विधानसभेला स्थानिक पक्षांचा किंवा काँग्रेस पक्षाचा विजय होताना दिसतो, पण त्याच राज्यामध्ये काही दिवसानंतर जेव्हा लोकसभा निवडणूक होते तेव्हा मोदींना लोक मतं देतात आणि केंद्र सरकारच्या लोकसभेला मोदींचं बहुमत होतं हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. पण इथं उलटं झालं की आता मोदींचा इथं पराभव झालेला आहे आणि त्यामुळे मला तो विधानसभेला आणखी मोठा पराभव मोदींचा झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच, म्हणजे जर बघितलं तर जर विधानसभेला ज्याच पद्धतीनं लोकसभेचा निकाल लागला तसंच पद्धतीचं चित्र दिसेल आणि मोदींचा पराभव होऊ शकतो आणि त्याचबरोबर मोदींनी जो निकाल लागलाय त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशा पद्धतीची मागणी काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे. कॅमेरामन नितीन बोराडेसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.